सिटी चर्च, पुण्यातलं सर्वात जुनं चर्च. येत्या 8 डिसेंबरला हे चर्च 225 वर्ष पूर्ण करत आहे. पण हे काही या चर्चचं एकमेव वैशिष्ट्य नाही. या चर्चचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे. पेशवे हे या चर्चचं वेगळेपण आहे. पेशव्यांनी या चर्चसाठी जागा दिली होती आणि उभारणीसाठी आर्थिक मदतही. पाहूया एक रिपोर्ट. पुण्यातल्या वॉटरगेट परिसरात सिटी चर्चचा हा घंटानाद. मागील 225 वर्ष हा घंटानाद अखंड सुरू आहे. पेशवाईत म्हणजे 1792 मध्ये हे चर्च उभारलं गेलं. त्यासाठी जागा दिली ती माधवराव पेशव्यांनी. त्यानंतर पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांनी चर्चच्या बांधकामासाठी आर्थिक मदतही केली. पेशव्यांच्या सैन्यात पोर्तुगीज सैनिक होते. त्यांनी चर्च बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पेशव्यांच्या भरीव मदतीमधूनच हे चर्च उभं राहिलं. माधवराव सेकंड मध्ये त्याने आपल्याला ही जागा दिली, साधारण 3 एकर जागा दिली. आणि त्याच्यानंतर नाना फडणवीस ज्यावेळी ते ट्रेजरर होते, प्रधान होते, त्याने चर्च बांधण्यासाठी मदत, आर्थिक मदत केलं. त्या काळात हे चर्च होतं पुणे शहराच्या एका प्रवेशद्वारावर, म्हणजे क्वार्टर गेटला. शहराच्या प्रवेशद्वारावर असल्यानं त्याला नाव पडलं सिटी चर्च. मागील 225 वर्षात चर्चच्या इमारतीचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. तसंच चर्चचं कार्य देखील विस्तारत गेलं. आज चर्चच्या आवारातच 3 शाळा आहेत. त्यात 3000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुण्याच्या उपनगरातही फक्त मुलींची एक शाळा आहे. त्या व्यतिरिक्त अनाथ मुलं, परित्यक्ता स्त्रिया आणि वृद्धांचा सांभाळ चर्च करत. 1792 साली एक लहानसं चर्च बांधण्यात आलं. त्यावेळी पोर्चुगीज सोल्जर्स पेशव्यामध्ये काम करत होते आणि ते काम करत असताना त्याने पेशव्याने त्यांना ॲज अ ॲप्रिशिएशन, त्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात त्यांना ही जागा दिली आणि चर्च बांधायला लावला. स्थापनेचं 225 वर्ष साजरं करण्याची जोरदार तयारी चर्चनं केली आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. परिसरात आकर्षक मिरवणूकही काढली जाणार आहे. पण या सर्व कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे असणार आहेत पेशव्यांचे वंशज. सर्व धर्म समभाव ही मराठी साम्राज्याची महत्वाची शिकवण खुद्द शिवरायांनी घालून दिलेली. छत्रपतींचं हे साम्राज्य राखताना पेशव्यांनीही ती समर्थपणे पाळली, त्याचंच हे उत्तम उदाहरण. देशात सध्या नेत्यांच्या धर्मावरून जोरदार राजकारण सुरू आहे. पण भारताची राज्यघटना लिहिली जाण्याआधीपासून भारत धर्मनिरपेक्ष किंवा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे, याचाच प्रत्यय हे चर्च देतं. चर्चनेही मागील 225 वर्षात कुठलीही जात किंवा धर्म अडवा न येऊ देता आपलं शिक्षणाचं आणि समाजसेवेचं कार्य अखंड सुरू ठेवलं आहे. त्यांचं हे कार्य भविष्यात देखील असंच सुरू राहावं याच शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.